नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, महत्त्वाची बातमी आहे. राज्यात या भागात अवकाळी पावसाची शक्यता, राज्यात फेब्रुवारीपर्यंत पावसाची शक्यता. तर किती जिल्हे या तडाख्यात बसू शकतात, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, किती जिल्ह्यात पाऊस पडणार आहे तेही बघणार आहोत. प्रशांत महासागरात सध्या निर्माण झालेला परिणाम म्हणजेच ला निना परिणाम आहे. याच्या समुद्राचे तापमान कमी झाले आहे व हवेचा दाब वाढला आहे. या कारणाने शेतकऱ्याची चिंता वाढवणारी बातमी आहे, कारण राज्यात फेब्रुवारीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. तर बघा मित्रांनो, प्रशांत महासागरामध्ये सध्या निर्माण झाला म्हणजेच ला निना परिणाम. या समुद्राचे तापमान कमी झाले आहे. तर मित्रांनो, तापमान प्रशांत महासागरात तापमान वाढल्याने महाराष्ट्र सह भारतात फेब्रुवारीपर्यंत पावसाची शक्यता आहे, अवकाळी पावसाची शक्यता आहे. या परिणामामुळे दक्षिण आशिया देशामध्ये यंदा जास्त पाऊस झाला. तर महत्त्वाचे म्हणजे बघा, प्रशांत महासागरात सध्या निर्माण झालेला परिणाम म्हणजे ला निना परिणाम आहे. या समुद्राचे तापमान कमी झाले आणि हवेचा दाब वाढला. भारतात यंदा मान्सूनचा मुक्काम महिनाभर लांबला आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू असताना बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने परतीच्या पावसाला खिळी बसली होती. असे असले तरी मान्सून काळातच भारतातील बहुतांश भागातील अथवा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला व जास्त पाऊस होण्यामागे प्रशांत महासागर कारणीभूत आहे असे आहे. प्रशांत महासागरात उष्णतेय भागात तापमान 2 ते 3 अंशांनी कमी झाले आहे. त्यामुळे हवेचा दाब वाढल्याने मोठ्या प्रमाणात बाष्प असलेली हवा दक्षिण आशिया या देशाकडे वाहत आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण वाढले होते. तर हा परिणाम फेब्रुवारीपर्यंत राहणार असल्याची शक्यता विविध देशातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह भारतातील फेब्रुवारीपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता आहे असे ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी सांगितले आहे. तर मित्रांनो, बघा, देशातील तज्ज्ञांनी विविध देशातील तज्ज्ञांनी हा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह भारतात फेब्रुवारीपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता आहे असे ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी सांगितले आहे. तर ऑक्टोबर महिन्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. त्यामुळे झालेल्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. समुद्राचे पाण्याचे तापमान वाढल्यास हवेचा दाब कमी होतो तेव्हा तेथे कमी दाबाचे क्षेत्र तयार होते. समुद्राच्या तापमानात जास्त वाढ झाल्यास हवेची चक्रकार वाऱ्याची स्थिती होते व त्यातून वादळाची निर्मिती होते. त्यामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि पुन्हा पाऊस येण्याची शक्यता असते. त्यालाच कमी दाबाचा पट्टा असे म्हटले जाते. शेतकरी मित्रांनो, बघा, शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी. राज्यात फेब्रुवारीपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता. प्रशांत महासागरात सध्या निर्माण झालेला परिणाम म्हणजेच ला निना परिणाम आहे. त्या समुद्राचे तापमान कमी झाले आणि हवेचा दाब वाढला. शेतकरी मित्रांनो, बघा, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.